गौरव गाथा 14 एप्रिल पासून स्टार प्रवाह. आमचे तरुण मित्र, सर्व उपस्थित पत्रकार मित्र, सर्व माझे सहकारी बंधूंना आणि भगिनींना, कार्यक्रमाची वेळ सकाळची 9 वाजताची होती, पण निवडणूक आहे आणि निवडणूक म्हटल्यानंतर एक मिनिट इकडे या, एक मिनिट तिकडे या असे म्हणणारे खूप भेटतात, त्यामुळे एक मिनिट इकडे जा तिकडे जा म्हटल्यानंतर एक तास माझा चालला गेला. आपल्या सगळ्यांना वाट पाहावं लागली याबद्दल सुरुवातीलाच मी दिलगिरी व्यक्त करतो. कळमेश्वर येथे येत्या 18 तारखेला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला होत असलेल्या प्रचार सभेसाठी आपण सगळेजण एकत्र आलो आहे. 18 तारखेला मतदान करायचंय, देशासाठी मतदान करायचं, राज्यासाठी मतदान करायचं आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी सुद्धा तुम्हा आम्हा सर्वांना मतदान करायचं. तुम्ही भाग्यवान आहे का भाग्यवान नाही ते मला माहित नाही, कारण आपल्याच तालुक्यातले खासदार आज आपल्या जिल्ह्याचे खासदार आहे. आपल्याला खासदारही मिळाले, आपल्या तालुक्यात आमदारही मिळाले, त्यामुळे जिल्ह्यात फिरत असताना मला वाटायचं की मेहकर तालुका खूप भाग्यवान आहे. म्हणून या ठिकाणी यांना खासदारही आहे आणि आमदारही आहे, त्यामुळे सगळीकडे चंगळच चंगळ आहे. पण नंतर लक्षात आलं की चंगळ फक्त त्या दोघांचीच आहे, यांची मात्र त्या ठिकाणी काही मिश्रण बांधलेली. आणि म्हणून ही लोकसभेची निवडणूक देशाच्या दृष्टीनं महत्वाची आहे, जिल्ह्याच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाची आहे. आपल्या सगळ्यांना निर्णय घ्यायचा आहे की 10 वर्ष ज्यांना आपण दिलेत त्यांना अजून पुढचे 5 वर्ष द्यायचे का. 2014 आणि त्यांना तुम्ही पुढे केलं, पण यावेळेस तुम्ही तुमच्या सहकार बँकेच्या वेळेस अनेक उपोषण आंदोलन झाले, त्यांना तुम्ही शिंदखेडचं तिकीट देणार तुमच्या सोबत. पहिले एक मुद्दा मी स्पष्ट करू इच्छितो की 2014 मी डॉक्टर शशिकांत यांना तिकीट देत, खेडेकर यांना तिकीट दिलेलं, ते शिवसेनेचे, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. 2004 ला 2009 ला डॉक्टर शशिकांत खेडेकर यांचा पराभव मी अतिशय मोठ्या प्रचंड अशा मतांनी शिंदखेडाच्या मतदारसंघामध्ये केला. त्यावेळेस लोकांची भावना काही वेगळी होती, मी निवडणूक लढलो नाही याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा डॉक्टर खेडेकर यांना त्या ठिकाणी झाला. मी जर निवडणूक लढली असती तर डॉक्टर खेडेकर हे थोडाभूत 100% झाले असते, त्यामुळे त्यांना सहकार्य आणि मदत करण्याचा कोणताच प्रश्न त्या ठिकाणी नाही. मी माझ्या पक्षाचंच काम त्या ठिकाणी निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलं. हे बघा, वहीं से देश की सुरक्षा की जिम्मेदारी निभाएं, देश का सच्चा सिपाही बने. जय हिंद.